आज देशाच्या अर्थसंकल्पात मोदीजींनी आदिवासी समाजाच्या अर्थसंकल्पामध्ये पाच पट वाढ केली आहे आणि मोठ्या प्रमाणात मोदीजी जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी तिथल्या राष्ट्राध्यक्षांना जी भेटवस्तू देतात ती भारतातल्या कुठल्या तरी आदिवासींनी तयार केलेली भेटवस्तू असते आणि आपल्या आदिवासी कलांना विश्वभरामध्ये पोहोचवण्याचं काम हे त्या ठिकाणी माननीय मोदीजींच्या माध्यमातून होते आपल्याला माहिती आहे की पी एम विश्वकर्मा कौशल्य योजना या माध्यमातून देखील आदिवासी समाजाकरता मोठ्या प्रमाणात कौशल्य विकासाची योजना चालली आहे आणि आता एकलव्य शाळा ऐंशी वरन चारशे शाळा या एकलव्य शाळा तयार झाल्या आहेत की ज्या माध्यमातन आमच्या मुलांना चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी शिक्षण मिळालं पाहिजे खरं म्हणजे आदिवासींची एक वेगळी जीवनशैली आहे एक प्राकृतिक आणि परंपरा जपणारी ही जीवनशैली आहे आणि एक वेळ आम्ही लोक कमी पडू पण पड़ या देशाचं गौरव जपण्यात या देशाची संस्कृती जपण्यात आणि या देशाचं जैवविविध वैविध्य जपण्यात आदिवासी समाजाने जो काम केला आहे ते काम अविस्मरणीय अशा प्रकारचं आहे आणि म्हणूनच एकीकडे ज्यांनी आपल्याकरता पर्यावरण जपलं त्यांच्याकडे मात्र समाजाने दुर्लक्ष केलं ही देखील अत्यंत विषम अशा प्रकारची अवस्था आहे आणि म्हणून केंद्र सरकारने आता आदिम जमातीकरता जे मिशन हातामध्ये घेतलं आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी माननीय आदिवासी कल्याण मंत्री विजय कुमार गावितजी यांच्या नेतृत्वात येत्या दोन ते तीन वर्षामध्ये आदिम जमातीच्या प्रत्येक नागरिकाला त्या ठिकाणी स्वतःचं पक्कं घर हे देण्याचं काम त्यांना रोजगार देण्याचं काम त्यांचं मायग्रेशन थांबवण्याचं काम हे आपलं महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार करेल हा विश्वास मी देतो मला या गोष्टीचा आनंद आहे की यावर्षी बजेटमध्ये शबरी योजनेची या ठिकाणी आपण त्याकरता जी तरतूद आहे तीन पटींनी वाढवली आहे आणि त्यामुळे दरवर्षी आपण जेवढे घरं त्या ठिकाणी घर बांधतो प्रधानमंत्री आवास योजना आणि शबरी योजनेतनं आदिवासी समाजाकरता पाच पट अधिकची घरं ही यावर्षीपासून आपण बांधणार आहोत आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात प्रत्येक आदिवासीला त्या ठिकाणी त्यांचं स्वतःचं घर मिळालं पाहिजे हा आपला प्रयत्न असणार आहे